आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ नगरपालिका प्रभाग रचना आरक्षण जाहीर. प्रभाग क्रमांक 3, 4, 7 आणि 8 जनरल तर प्रभाग 1, 2, 5, 6 मध्ये सर्वसाधारण महिला. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीकरता तहसील कार्यालयात प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षण सोडत प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेचे प्रशासक तहसीलदार गजानन गुरव, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या उपस्थितीत पार पडली. मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी शिरोळ नगरपालिकेसाठी 8 प्रभागाची विभागणी केली असून प्रभाग 1 मध्ये 3076 मतदार, प्रभाग 2 मध्ये 3007, प्रभाग 3 मध्ये 3276, प्रभाग 4 मध्ये 3175, प्रभाग 5 मध्ये 3180, प्रभाग 6 मध्ये 3370, प्रभाग 7 मध्ये 3304, प्रभाग 8 मध्ये 5261 मतदार असे एकूण 27,649 लोकसंख्या असल्याचे सांगून या प्रभागाची सविस्तर माहिती दिली. यानंतर जात निहाय प्रभाग आरक्षण निश्चित करून उर्वरित आरक्षण सोडत चिठ्ठीद्वारे करण्यात आले. प्रभाग 1 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला, प्रभाग 2 मध्ये अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण महिला, प्रभाग 3 मध्ये अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण महिला, प्रभाग 4 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण, प्रभाग 5 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला, प्रभाग 6 मध्ये अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिला, प्रभाग 7 मध्ये अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण, तर प्रभाग 8 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 2 जागा आणि सर्वसाधारण असे आरक्षण आजच्या सोडतीत जाहीर झाले. यावेळी दरगू गावडे, प्रसाद धर्माधिकारी गजानन संकपाळ, बाळू शेख, परवेज मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून चंद्रकांत भाटसह ऋषिकेश बावचे. शिरोळ नगर परिषदेच्या प्रथम निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज आयोगाच्या सूचनेनुसार आणि माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूरच्या आदेशानुसार दुपारी 3 वाजता तहसीलदार कार्यालय शिरोळचं सभागृह घेण्यात आलेलं आहे. शिरोळ नगरपालिकेकरता एकूण 8 प्रभाग करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 7 प्रभाग हे द्विसदस्यीय आहेत, म्हणजे 2 सदस्य तिथून निवडून येतील आणि 8वा प्रभाग हा त्रिसदस्यीय, तिथून एकूण 3 सदस्य निवडून येतील. अशा रीतीने एकूण 17 सदस्य शिरोळ नगरपालिकेकरता आपण निवडून देणार आहोत. त्यासाठी की आरक्षण सोडत आज 2016 ते आयोगाचं परिपत्रक आहे आणि त्याबाबतचे नियम आहेत, त्यानुसार पार पाडण्यात आले. नियमानुसार आजची आरक्षण प्रक्रिया शांततेत पार पडलेली आहे. सदर प्रभाग रचना आणि तन्नशील ज्या बाबी आहेत इतर बाबी, त्याच्यावर जर तुम्हाला काही हरकती घ्यायची असेल तर 19 जून ते 27 जून या